हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण आलेला ईमेल रीड कसा करायचा ते बघणार आहोत. ईमेल रीड करण्यासाठी सर्वात आधी तुमचं जीमेल अकाउंट ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इनबॉक्स नावाचा एक सेक्शन आहे. तुम्हाला येणारा प्रत्येक ईमेल हा इनबॉक्समध्ये स्टोअर असेल. तुम्ही बघू शकता इनबॉक्स सेक्शनच्या पुढे 3 हा आकडा दिसत आहे. याचाच अर्थ माझ्या इनबॉक्समध्ये 3 ईमेल असे आहेत जे मी रीड केलेले नाहीत. तुम्ही इथे बघू शकता 3 ईमेल आहेत, गुगल कम्युनिटी, मी. हे तीनही ईमेल अनरीड आहेत. ईमेल अनरीड आहे का रीड आहे हे पाहण्याची सर्वात मोठी ट्रिक म्हणजेच अनरीड ईमेल हे बोल्ड लेटर्समध्ये असतात. जर तुम्हाला आलेला ईमेल रीड करायचा असेल तर त्या ईमेलवरती जावा आणि क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला आलेला ईमेल ओपन झालेला आहे. दिस इज सेकंड टेस्ट ईमेल, रिस्पेक्टेड सर, गुड मॉर्निंग. ईमेल रीड करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इनबॉक्सला जायचे असेल तर तुम्ही बॅक बटनवरती क्लिक करू शकता, बॅक टू इनबॉक्स, किंवा या ठिकाणी इनबॉक्सवरती क्लिक करू शकता. दोन्हीपैकी कुठेही क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या इनबॉक्सला रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्ही फरक बघू शकता, जे अनरीड ईमेल आहेत ते बोल्ड लेटर्समध्ये आहेत आणि जो रीड केलेला ईमेल आहे तो नॉर्मल फॉन्टमध्ये आहे. आता तुम्ही बघू शकता मगाशी इनबॉक्स समोर 3 आकडा होता की 3 ईमेल अनरीड आहेत, आता तो आकडा 2 झालेला आहे. पुन्हा आपण दुसरा ईमेल रीड करूयात. ईमेलवरती जावा, क्लिक करा. दिस इज माय टेस्ट ईमेल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुणी पाठवलेला आहे, कल्याणी लोंढे @gmail.com. कुणाला पाठवलेला आहे, कल्याणी लोंढेला. ठीक आहे, जो काही मेसेज आहे तो तुम्ही रीड करू शकता. पुन्हा बॅक टू इनबॉक्स. आता तुम्ही बघू शकता फक्त 1 ईमेल अनरीड आहे, तो पण आपण रीड करून घेऊयात. रीड झाल्यानंतर बॅक टू इनबॉक्स. तुम्ही बघू शकता इनबॉक्समधले सगळे ईमेल रीड करून झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला आलेला प्रत्येक ईमेल तुम्ही त्या ईमेलवरती क्लिक करून रीड करू शकता. थँक्यू.